SMS News, आपलं कराड आपला आवाज. आपल्या रोजच्या आहारातला आवडीचा इंद्रायणी राईस. मला आता ते मिळाले आहे जे मला हवं होतं. भात शेती असल इंद्रायणी राईस, जो आहे नैसर्गिक पौष्टिक सुगंधी असा विदाउट पॉलिश राईस. हेल्थ आणि टेस्टच्या परफेक्ट कॉम्बिनेशननी बनेल तुमचा प्रत्येक दिवस खास. भात शेती इंद्रायणी राईस, प्रत्येक कुटुंबाची पहिली पसंती. नमस्कार, मी प्रगत देसाई. आपण पाहत आहात KMS न्यूज. पुरामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे, अनेकांचे संसार देखील वाहून गेले आहेत. अशा परिस्थितीत राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे आहे. एकही पूरग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही असा विश्वास माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. नगरसेवक इंद्रजित गुजर यांच्या वतीने अन्नधान्य किटचे वाटप पाटण कॉलनी येथे करण्यात आले. ते वाटप आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. दोन तीन दिवसापासून कराड दक्षिण मतदारसंघातील पूरग्रस्त आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या भागाचा दौरा करत होतो. ज्या ज्या ठिकाणी जी मदत पंचनामा पाहिजे त्यात सार्वजनिक कामाचं जे नुकसान झालं ते सगळं आणावं घेतो. आज या ठिकाणी जे कॅप्टन इंद्रजित गुजर आहेत त्यांच्या ठिकाणी आज काही गरीब त्या कराडच्या पाटण कॉलनी परिसरातील शनिवार पेठेतील काही गरीब कुटुंबांना जे त्यांची घरं बुडली होती त्यांना काही अन्नधान्य वितरणाचा कार्यक्रम करण्यात आलेला. काही 100 किट वाटप झालेले अजून द्यायचे, त्यांच्यातून थोड्या वेळाने त्यांची सोय जिकायचे. अशा प्रकारे एका बाजूला शासन मदत करते, दुसऱ्या बाजूला सेवाभावी संस्था तेवढी जमीन तेवढी मदत करायचा प्रयत्न करते. आज मी इंद्रजित गुजर यांचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मित्रांनी त्यांनी स्वतः ही मदत गोळा केलेली आहे. अत्यावश्यक वस्तूंचा वाटप आज या ठिकाणी जे कार्यक्रम केलेला आहे. तुम्हाला माहितीच आहे की 3 दिवस झाले पूरपरिस्थिती आहे, इथं सगळं पाणी साचलेलं होतं, लोकांची घरं ह्या सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त झाल्या होत्या. तर आमच्या सगळ्या परिवाराच्या वतीनं आम्ही सगळ्यांनी मिळून धान्य साखर तांदूळ तूळ हे आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आदरणीय बाबांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे अजून थोड्या गोष्टी मला कळल्या आहेत की काय काहींचे पत्रे काहींचे घरंसुद्धा उद्ध्वस्त झालेले पाणी गळते, त्यासुद्धा एक थोड्या दिवसामध्ये 1-8 दिवसामध्ये त्याचं आम्ही नियोजन करणार आहे पत्र्याचं, किंवा कुठं कुणाला सिमेंट पोल लागणार आहेत, कुणाला विटा लागणार आहेत, याचेसुद्धा आम्ही थोडेसे आम्ही नियोजन चालू केलेलं आहे. ते 4-8 दिवसात ते पण आम्ही देणार आहोत. तर आणि इथून पुढं कुठेही असू द्या, बाबांच्या मार्गदर्शनाखाली कुठलीही कुठं असं पूरपरिस्थिती अजून कुठं काय असेल आपल्या कराड परिसरात असतील शहरात असतील तर तिथं आम्ही पोहोचून त्यांना मदत करू. KMS न्यूज, आपलं कराड आपला आवाज.